राज्यपाल मार्फत तज्ञ प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती होणाऱ्या आमदारांमध्ये तज्ञ प्रतिनिधी म्हणून पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख आणि पत्रकार हल्ला विरोधी कायदा संमत करण्यासाठी संघर्ष करणारे SM देशमुख यांची नियुक्ती करावी अशी मागणी पुरंदर तालुका पत्रकार संघ आणि पुणे जिल्हा पत्रकार यांच्या वतीने करण्यात आलंय। याबाबतचे निवेदन जिल्हा पत्रकार संघ पुरंदर आणि भोर तालुका पत्रकार संघाच्या वतीने बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सासवड येथे देण्यात आलंय। सध्या राज्यामध्ये 12 आमदार नियुक्त होणार आहेत राज्यपालकाच्या कोटेतून। या 12 आमदारापैकी पत्रकारांचे प्रश्न सोडवले जावेत ज्या ठिकाणी निर्णय होतो त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आमच्या नेत्यांना पाठवावं ही अपेक्षा धरून आम्ही संपूर्ण राज्याच्या वतीनं राज्यातील पत्रकारांच्या वतीनं देशमुख सरांना राज्यपालाच्या कोट्यातून नियुक्त करावं असे। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की पत्रकारांचा प्रतिनिधी जर विधान परिषदेत गेला तर पत्रकारांचे सर्व प्रश्न या ठिकाणी मांडले जातील। जसे की राज्यपाल कोट्यातून विविध क्षेत्रातली मान्यवर मग समजा तो साहित्यिक असेल पत्रकार असेल किंवा अन्य कला क्रीडा क्षेत्रातील प्रतिनिधी असेल यांनाच ॲक्च्युली या कोट्यातून खरं तर निवड करणं घटनेत अधिकृत आहे अभिप्रेत आहे। या अनुषंगानं पत्रकारांचा प्रतिनिधी विधान परिषदेत जाण्यासाठी ही एक अतिशय चांगली संधी आहे। ही संधी आज राज्यपाल असेल किंवा सर्व प्रमुख पक्षाचे पदाधिकारी असेल या सर्व मंडळींनी मान्यवरांनी पुढाकार घेऊन पत्रकारांना न्याय द्यावा अशी या ठिकाणी आग्रही मागणी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे। प्रतिनिधी रोहन गवळी, ब्युरो रिपोर्ट, पुणे।